प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। कोरोना महामारीवर उपाय म्हणून कोविशिल्ड व कोवॅक्सिन लसीची निर्मिती झाली आहे। जळगाव जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात 24,320 कोरोना लसींचा साठा बुधवारी सायंकाळी नाशिक येथून प्राप्त झाला। मकर संक्रांतीच्या दिवशीच एक गोड आणि आनंदाची बातमी आपल्या प्रेक्षकांसाठी आणि चाहत्यांसाठी इंडिया अपतक न्यूज घेऊन आलेले आहोत। ज्याची सर्वत्र आपण वाट बघत होते ती लस जळगाव शहरामध्ये दाखल झालेली आहेत। कोरोना महामारीवर उपाय म्हणून कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींची निर्मिती करण्यात आलेली होती। पहिल्या टप्प्यामध्ये 24,320 इतक्या लसीचा डोस हा जळगाव शहरामध्ये जळगाव जिल्ह्यासाठी देण्यात आलेला आहे। प्रथमतः आरोग्य सेवेमध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांना ही लस देण्यात येणार आहे। त्यानंतर पोलीस डिपार्टमेंट आणि त्यानंतर महसूलच्या कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे। 16 जानेवारीपासून जिल्ह्यातील 9 केंद्रांवर ही लस देण्यात येणार आहे। अधिक माहितीसाठी जाणून घेणार आहोत मराठे सर यांच्याकडनं। कोविड वॅक्सिन हे नाशिक विभागाकडून आपल्याकडे प्राप्त झालेलं आहे। आज संध्याकाळी 6 वाजता त्या 24,320 डोसेस आपल्याला प्राप्त झालेले आहेत। 24,320 डोसेस हे त्यांच्या वॅक्सिन व्हॅनने आपल्या जळगाव वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आपल्या जिल्हा परिषदेचा औषधी भांडार वॅक्सिन भांडार आहे त्याच्यामध्ये आपण हे 6 आयलार ठेवलेले आहेत। त्या कोविड वॅक्सिनसाठी आपण 2 आयलार स्वतंत्र ठेवलेले आहेत। तर 2 आयलारमध्ये त्यांचं आपल्याला टेम्परेचर 2 ते 8 डिग्री सेंटीग्रेड या तापमानाखाली ठेवायचे आहेत। त्या खाली म्हणजे आपल्याला टी सिरीजची ते असल्या कारणाने आपण त्याला मिडियम बास्केटमध्ये ठेवलेले आहेत। आपल्या याचं टेम्परेचर हे सगळं बाहेर दिसतं आपल्याला, हे ऑनलाईन सुद्धा दिसतं आणि हे सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण 2 ते 8 डिग्री सेंटीग्रेड त्याचं तापमान कमी जास्त झालं आपल्याला दिसतं। ह्या उद्या त्यांचं 9 बूथवर त्यांचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन करायचं आहे। प्रथम आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लसीकरण होणार आहे। जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोविड लसीकरणास सुरुवात होणार आहे। सुरुवातीस 9 केंद्रांवर लस देण्यात येतील। गेल्या 8 जानेवारीस कोविड लसीकरणाची रंगीत तालीमही झाली आहे। 100 जणांवर जिल्ह्यात 4 ठिकाणी रंगीत तालीम झाली होती। लसीकरणाबाबत मंगळवारी 9 केंद्रांवरील लसीकरणासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात प्रशिक्षण देण्यात आले। बुधवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात लसीकरणाबाबत मार्गदर्शनासाठी आरोग्य विभागातर्फे VC झाली। त्यात जळगावमधून जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर NS चव्हाण, अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद सहभागी झाले होते। जिल्ह्यात अगोदर आरोग्य क्षेत्रातील 14,000 कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे। नंतर पोलीस महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येईल। 16 जानेवारी रोजी जामनेर, मुक्ताईनगर, चोपळा या 3 उपजिल्हा रुग्णालयात, भुसावळ, चाळीसगाव, पारोळा या 3 ग्रामीण रुग्णालयात, तर जळगाव शहरातील जिल्हा रुग्णालय, नानीबाई अग्रवाल रुग्णालय, भिकमचंद जैन रुग्णालय असे 9 केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर NS चव्हाण यांनी दिली आहे। कोरोना लसींचा साठा जिल्हा रुग्णालयातील जिल्हा परिषदेच्या औषधी भांडारमध्ये वातानुकूलित यंत्रणेत ठेवण्यात आलाय। गुरुवारी तो साठा लसीकरण केंद्रांवर रवाना केला जाणार आहे अशी माहिती औषध निर्माण अधिकारी सुरेश मराठे यांनी दिली आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपतक न्यूज मराठी।